अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 2008 मध्ये झालेल्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी कर्मचारी व काही निष्पाप नागरिकांचा गोळ्या लागून बळी गेला होता। याच पार्श्वभूमीवर पाळधी गावातील श्रीरामचंद्र संघटनेतर्फे 26/11 हल्ल्यातील शहीदांना पहूर पोलीस स्टेशनमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच यावेळी संघटनेतर्फे पहूर पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बनसोड, ईश्वर देशमुख, अनिल राठोड, संदीप पाटील व इतर पोलीस कर्मचारी यांचा सत्कार देखील करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। जे सर्व ज्यावेळी मी सुद्धा त्या ब्लॉकच्या वेळेस मी पण ड्यूटीवर होतो, त्यावेळी मला रात्री 11 वाजता ही बातमी मिळाली झाल्याबद्दल। तर आम्ही ताबडतोब ड्यूटीवर हजर होतो। त्यानंतर जे घडवणार घडलं आणि ज्या उंबासे जे आपल्या जोर उभारून खरोखरच्या एका नरकाला नरका स्वरूपात पकडला आणि त्यांची थरार नाट्य बंद करून जे आपल्या लोकशाही मार्गाने त्यांना फासावर चढण्यापर्यंत आपण जे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी योगदान दिलं त्याबद्दल सर्व जगानं आपलं कौतुक केलं आहे। जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं की हाताने एक दहशतवादी पकडला गेला आणि एक आपल्या पोलीस अंमलदाराकडून। आपण त्या शहीदांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत। अशाच प्रकारे आपण आपली मुंबई, आपलं महाराष्ट्र आणि आपला देश या दहशतवाद्यापासून सुरक्षित ठेवायचा आहे। अखंड हिंदुस्थान हा आपला ध्येय आहे आणि आपल्याला कुणाची एक इंच देखील जागा नको, परंतु आपल्यावर कुणाचं राज्य नको असं आपलं सर्वांची मनस्थिती आहे। त्यासाठी या शहीदांना, हे पोलीस रूपी शहीद आहेत, आम्ही प्रत्येक वेळी कर्तव्य करताना ऍक्सिडेंट व्हा, नाकाबंदी असू द्या, कोणत्याही वेळी आपलं सुद्धा शहीद होण्याचा मार्ग असतो, परंतु हे जनतेमध्ये राहून आम्ही कार्य करत असल्यामुळं आमच्या बलिदानाला जास्त महत्व दिलं जात नाही। तरी सुद्धा आपण हे 26/11 निमित्तानं आपल्याला जी जागरूकता झाली त्या निमित्तानं जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण होत आहे की पोलीस सुद्धा या समाजाचे चांगले रक्षक आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।